राज्य शासनाने 8वी ते 12वीचे वर्ग सुरू केले आहेत, परंतु अन्य वर्ग अजूनही सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे। मात्र यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। सध्या जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाला आहे, त्यामुळे अन्य वर्ग सुरू करण्यात यावे अशी मागणी विदर्भ इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक यांनी केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, मात्र अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। तसेच जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, त्यांना अनेक आजाराचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे अनेक पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची मागणी चांडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली। कलेक्टर महोदयांना आज निवेदन दिलेलं आहे की शाळा लवकरात लवकर सुरू करण्याकरता शासनद्वारे त्यांनी पाठपुरावा करून शाळा सुरू करायची परवानगी घ्यावी, जेणेकरून मागील 1.5 ते 2 वर्षात सगळे मुलं घरी बसलेले आहेत आणि त्यांची सायकोलॉजिकल परिस्थिती बघता किंवा मुलांचं एज्युकेशन जितकं डिस्टर्ब झालेलं आहे, मुलांची हेल्थ डिस्टर्ब झालेली आहे, हे सगळं बघता आम्ही आज विदर्भ स्कूल ट्रस्टी असोसिएशनतर्फे विदर्भ स्कूल ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत ते मिळून आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलं आहे आणि आमचं निवेदन हेच आहे की लवकरात लवकर शाळा सुरू कराव्या, कारण की आता कोरोनाचे जे रुग्ण आहे खूप कमी येऊन राहिलेले आहे आणि कोरोनासोबत जगणे आहे, त्यामुळे दोन चार रुग्ण येत राहतील, पण आम्ही संपूर्ण कोरोनाचं प्रिकॉशन घेऊन शाळा सुरू कराव्या असं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे।